नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेल उरण रोडवरील दास्तान फाटा इथे जेएनपीटीच्या पुढाकाराने उभारण्यात आलेलं शिवसमर्थ स्मारक हे 1 डिसेंबरपासून सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुलं होणार आहे. ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिवसमर्थ स्मारकाचं उद्घाटन झालं होतं. लाखो दासभक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. अत्यंत देखणं असलेल्या या शिवसमर्थ स्मारकाची ख्याती अल्पावधीतच जगभर पसरली होती. मात्र कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे हे स्मारक सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलं होतं. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी या संदर्भात जेएनपीटी प्रशासनासोबत पत्रव्यवहार तसंच पाठपुरावा केल्याने हे शिवसमर्थ स्मारक 1 डिसेंबर 2021 पासून सर्व नागरिकांसाठी खुलं करण्यात येईल असं आश्वासन जेएनपीटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलंय. जाचे इथे हे भव्य शिवस्मारक बांधलेलं आहे, पण 2 वर्षाच्या या कोविड काळामुळे पब्लिकला ते ओपन झालं नाही. आमच्या सगळ्यांचे नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांनी आज एक निवेदन दिलं. ते निवेदन घेऊन आम्ही आमच्यासमवेत आमचे प्रभारी अकलाक शिलोत्री आणि महाराष्ट्र फिशरमन काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र मार्तंड नाकवा यांच्यासमवेत जेएनपीटीचे चेअरमन श्री राठीसाहेब यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो होतो. त्यांचं निवेदन आम्ही त्यांचे स्वीय सचिव पद्मनाभन यांना दिलं. त्यानंतर आम्ही जेएनपीटीचे उपाध्यक्ष सन्माननीय उमेश वाघसाहेब यांना भेटू आणि या भेटीमध्ये 1 डिसेंबरपासून हे शिवस्मारक जनतेसाठी ओपन करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आणि याचा आम्हाला आनंद आहे की एवढं चांगलं बांधलेलं शिवस्मारक 1 डिसेंबरपासून आम जनतेसाठी खुलं होईल. आमच्या ह्या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल जेएनपीटी चेअरमन आणि उपाध्यक्ष या दोघांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तसंच आमचे नेते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचेही आभार मानतो की त्यांनी पाठपुरावा करून हे जनतेसाठी ओपन व्हावं यासाठी प्रयत्न केला. वादळवारा लाईव्हसाठी दिलीप कडू सह ब्युरो रिपोर्ट उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.